गडहिंग्लज कोल्हापूर मार्गावर वडरगे नजीक आज दुपारी एका चारचाकीनं अचानक पेट घेतला. सुदैवानं वाहन चालकाला ही बाब वेळीच धरण्यात आल्यानं सर्वजण सुरक्षितरित्या गाडीतून बाहेर पडले, मात्र गाडी जळून खाक झाली. गाडीच्या वायरिंगमधील दोषामुळं आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. गडहिंग्लज हायस्कूलमध्ये एस जी पाटील शिक्षक म्हणून काम करतात. आज कामानिमित्त ते कोल्हापूरकडे वडरगे रोडमार्गे आपल्या सेंट्रो गाडीतून निघाले होते. पाटील यांचा मुलगा गाडी चालवत होता. अचानक गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं त्यांना जाणवल्यानं गाडी बाजूला घेतली. शॉर्ट सर्किटमुळं गाडीतून अचानक धूर येऊ लागला. हे पाहताच पाटील, त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन सहकारी शिक्षक गाडीतून उतरून बाजूला झाले, त्यामुळं ते बचावले. गाडीनं हळूहळू पेट घेतला आणि ती जळून खाक झाली.